लोकसंख्या भाग 2 मध्ये मागच्या रविवारी आपण स्थलांतराची कारणे बघितली, त्याच्यामध्ये प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कारण आपण बघितले. स्थलांतर कुठल्या कुठल्या कारणामध्ये शक्यतो होत असतं, आता या प्रकरणामधला शेवटचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, त्याच्यामध्ये स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे परिणाम. लोकसंख्या अभ्यासात आतापर्यंत आपण अनेक घटकांचा विचार केला. आता लोकसंख्येचे वितरण व घनता या 2 घटकांवर स्थलांतराचा परिणाम होताना आपल्याला दिसून येत असतो. लोकसंख्येचे स्थलांतर हे 2 प्रदेशादरम्यान होत असते. त्यातील एक प्रदेश हा घेणारा असतो आणि दुसरा प्रदेश हा देणारा असतो. घेणारा आणि देणारा प्रदेश, मग प्रदेशातील लोकसंख्येला स्थायिक कोणत्याही प्रदेशामध्ये लोकसंख्या स्थायिक होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या पायाभूत गरजा आपण म्हणूया, मूलभूत गरजा आपण म्हणूया, त्याच्यामध्ये निवास, राहणीमान, पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन अशा विविध सोयीसुविधा आवश्यक असतात. कधीकधी स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील अशा सोयीसुविधा ज्या असतात वापराविना किंवा कमी वापरल्या जातात आणि अनावश्यक देखील खर्च आपल्याला होताना दिसून येत असतो. समजा उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशामधून आपण ज्यावेळेस मोठा गट लोकसंख्येचा स्थलांतरित होतो तर त्या प्रदेशामध्ये त्या लोकसंख्येला ज्या ज्या काही सुविधा दिल्या गेलेल्या असतात तर त्या सुविधा कमी खर्चामुळे किंवा कमी वापरामुळे अनावश्यक खर्च त्या ठिकाणी वाढताना दिसून येत असतो. कारण त्या भागातील लोकसंख्या कमी होते आणि कमी लोकसंख्या झालेल्यामुळे त्या लोकसंख्येला ज्या ज्या काही सुविधा दिलेल्या असतात तो खर्च अनावश्यक त्या ठिकाणी ठरताना दिसून येत असतो. आणि अशा प्रदेशामध्ये लिंग गुणोत्तर लोकसंख्या कमी झालेली असते. लिंग गुणोत्तर वयोरचनेत मोठे बदल होताना दिसून येत असतात. उदाहरणार्थ केरळ राज्याचा जर आपण विचार केला तर केरळ राज्यामध्ये कार्यकारी वयोगटातील जी लोकसंख्या आहे त्यातल्या त्यात पुरुष जे आहेत ते रोजगार निर्मितीसाठी परगावी जातात, त्यामुळे त्या राज्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आपल्याला पाहायला मिळते आणि बालक आणि वृद्ध लोकांचं प्रमाण त्या भागामध्ये जास्त पाहायला मिळतं. कारण जो कार्यकारी गट आहे तो कार्यकारी गट रोजगारासाठी बाहेर गेलेले असल्याकारणाने त्या केरळ राज्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळतं आणि बालक आणि वृद्ध जो गट आहे, परावलंबी असणारा जो गट आहे तो गट आपल्याला त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. आणि या उलट उपरोक्त प्रदेशामध्ये ज्या प्रदेशामध्ये लोकसंख्या वाढते तर त्या प्रदेशामध्ये आपोआप त्या सुखसुविधा ज्या काही असल्यात वरती दर्शवलेल्या, आरोग्य असेल, शिक्षण असेल, वाहतूक असेल, पाणीपुरवठा असेल, यांच्यावर ताण निर्माण होताना दिसून येत असतो. म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत निवास, पाणीपुरवठा, वाहतूक सुविधा ह्या अपुऱ्या पडतात आणि याचा सर्वात मोठा फटका सदर प्रदेशातील सीमावर्ती भागातील शेतीवर होताना दिसून येत असतो. म्हणजे ज्या भागामधून स्थलांतर दुसऱ्या भागामध्ये होतो इकडे या सुविधा ओस पडतात, अनावश्यक खर्च होतो आणि ज्या भागामध्ये स्थलांतर होतं त्या भागामध्ये मात्र त्या ठिकाणी त्या ज्या काही सुविधा असतात त्या सुविधांवर ताण येण्याचा प्रश्न निर्माण होताना दिसून येत असतो. आणि मग निवासाच्या सोयीसाठी मग त्या ठिकाणी निवास यंत्रणा वाढते, घरं वाढतात, त्यामुळे शेतीयोग्य जमीन जी असते ती शेतीयोग्य जमीन देखील बिगर शेतीसाठी वापरली जाते. म्हणजे त्याला आपण एनए म्हणतो, नॉन ॲग्रिकल्चर केली जाते आणि त्या नॉन ॲग्रिकल्चर जमिनीवर घरं त्या ठिकाणी वसवली जातात. मग अशामध्ये अशा सार्वजनिक ज्या सोयीसुविधा असतात त्यांच्यावर ताण निर्माण होतो आणि आर्थिक विषमता देखील या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसून येत असते. परंतु जर हा एक निगेटिव्ह परिणाम आपण म्हणूया आणि पॉझिटिव्ह परिणाम जर आपण विचारात घेतला तर कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या शहरामध्ये वाढतं तर त्या शहरामध्ये इतर घटकांच्या तुलनेने नवीन नवीन कल्पना येतात, विचारांची देवाणघेवाण होते, सर्जनशीलता, नवनवीन शोध देखील लागतात आणि नवीन तंत्राचा देखील उदय होण्याची शक्यता असते आणि विशेषतः आर्थिक विकास त्या भागाचा देखील होताना दिसून येत असतो. या पद्धतीचे लोकस्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम आपल्याला बघायला मिळतात. विद्यार्थी मित्र, हे प्रकरण आपलं या ठिकाणी संपलं आहे. त्या प्रकरणाच्या खालचे जे प्रश्न उत्तर आहेत ते प्रश्न उत्तर तुम्हाला या ठिकाणी गृहपाठ म्हणून सोडवायची आहेत. आता आपण तिसऱ्या प्रकरणाकडे वळणार आहोत, मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन.
लोकसंख्या भाग एक, लोकसंख्या भाग दोन आपण बघितलं. आता तिसरं प्रकरण जे आहे तर ती मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन. मानवी वस्त्या कशा निर्माण केल्या जातात आणि अवेलेबल असलेली, उपलब्ध असलेली जी जमीन आहे त्या जमिनीचा उपयोग कसा केला जातो त्याचा त्याचा विचार आपल्याला ह्या प्रकरणामध्ये साधारणपणे पाहायला आहे. पर्वत, पठारे, मैदाने असे तीन भूभाग आपल्याला जमिनीचे पाहायला मिळतात. तीन वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते. मग कोणत्या वैशिष्ट्याचा किंवा कोणत्या भूभागाचा मानवी वस्तीसाठी मनुष्य उपयोग करून घेत असतो त्याचा विचार आपल्याला ह्या प्रकरणामध्ये पाहायचा आहे. त्याच्यापैकी या प्रकरणाचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये पर्वत, पठार आणि मैदानांची आकृती दिलेली आहे. त्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले गेले त्या चित्राच्या, त्या आकृतीच्या आणि त्या चित्राच्या माध्यमातून त्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी द्यायची आहे. आता याचं जर भौगोलिक स्पष्टीकरण बघितलं आपण या चित्राचं तर त्या ठिकाणी मानव हा समाजशील प्राणी असल्या कारणाने तो नेहमीच समूहाने राहणं पसंत करतो. त्यातून सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक गरजा निर्माण होताना दिसून येत असतात. या गरजेतून अनेक विशिष्ट पद्धतीने घरं एकत्रितरित्या बांधले जातात आणि या घरांच्या बांधणीला वस्ती असे म्हणतो. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मनुष्य ज्यावेळेस कंदमुळं शिकार करायचा त्यावेळेस मनुष्य तो एकत्रित राहत नव्हता. परंतु मनुष्याला ज्यावेळेस शेतीचा विकास झाला, शेती विकास झाल्यामुळे मनुष्याचा गरजा वाढल्या आणि मनुष्य एकत्रितरित्या त्या ठिकाणी राहायला लागल्या आणि त्यामुळे वस्त्या निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मानवी आदिवास हा वस्त्यांच्या स्वरूपात पाहायला मिळतो. तसंच त्या ठिकाणी म्हणजे एका वस्तीपासून, एका घरापासून तर मोठ्या शहरापर्यंतचा समावेश या वस्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि निवासासाठी तसेच त्यांच्या आर्थिक क्रियाही व्यापल्या जातात किंवा प्रदेश व्यापले जातात. आर्थिक क्रियांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश व्यापताना आपल्याला दिसून येत असतो. म्हणजे मानव या ठिकाणी मानव राहतो, समूह जीवन जगतो आणि त्याच्या आर्थिक क्रियांनाही वेग प्राप्त होतो आणि आर्थिक क्रिया देखील मोठ्या प्रमाणात व्यापल्या जातात. मानवी वस्तींच्या स्थानावर प्राकृतिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय घटकांचा परिणाम होताना दिसून येत असतो. मग मानव आणि पर्यावरण यांच्या सहसंबंधातून वस्त्यांची निर्मिती आपल्याला होताना दिसून येत असते. मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक, सांस्कृतिक आणि आर्थिक राजकीय घटकांचा परिणाम होताना आपल्याला दिसून येत असतो. म्हणजे थोडक्यात काय, मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधातून वस्तींची निर्मिती होताना दिसून येत असते. ज्या ठिकाणी पर्यावरण अनुकूल असेल वस्तींसाठी तर त्या ठिकाणी मानवी वस्त्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. म्हणजे को रिलेशन, सहसंबंधातूनच मानवी वस्त्या निर्माण होत असतात. पर्यावरणाचा आपल्याला विचार करावाच लागतो आणि पर्यावरणाचा विचार करूनच मानवी वस्त्या निर्माण होताना दिसून येत असतात. आता उदाहरणार्थ प्राकृतिक घटकांचा जर आपण विचार केला तर उंच सकल्पना, समुद्रसपाटीपासूनची उंची, मृदा म्हणजे माती, हवामान, जलप्रणाली, भूजल पातळी इत्यादी घटकांचा विचार आपल्याला त्या ठिकाणी मानवी वस्त्यांसाठी करावा लागतो. उदाहरणार्थ जर आपण आणखी बघितलं, कोरड्या हवामान प्रदेशात पाणी हा महत्त्वाचा घटक असून घरे हे प्राण्याच्या स्त्रोताजवळ वसलेली आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला सिंधू संस्कृती जर आपण बघितली तर सिंधू संस्कृतीमध्ये शेती व्यवसाय, गुरंपालन व्यवसाय होता. त्यामुळे ही संस्कृती मुळात नदींच्या काठी आपल्याला वसलेली पाहायला मिळते. आज जरी आपण आधुनिक शहरं बघितली, गावं बघितली तर ती नदीच्या किनारी किंवा नदीच्या आसपास आपल्याला वसताना दिसून येत असतात. कारण का, तर त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत, पाणी उपलब्ध असल्या कारणाने. आता काही वेळेला सामाजिक घटकामुळे देखील वस्ती विखंडित करण्यास कारणीभूत ठरू शकते. प्रदेश काबीज करणे किंवा बाहेरून लोकांकडून वारंवार आक्रमणे होणे त्यामुळे या ठिकाणी वस्तीच्या दृष्टी, सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रीय वस्त्यांचा विकास करतो होताना दिसून येत असतो. ज्यावेळेस बाहेरील आक्रमणं होतात किंवा प्रदेश काबीज करण्याचा प्रयत्न होता तर त्याच्या त्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रित वस्त्या आपल्याला विकसित होताना दिसून येत असतात. जर या बाबतीत जर आपण जर उदाहरण बघितलं तर चीनचं जे
विस्तारवादी धोरण आहे, प्रदेश काबीज करण्याचं जे धोरण आहे, तर त्या धोरणामुळे चीनला लागून ज्या ज्या काही भारताच्या सीमा आहेत त्या सीमेचं जी सुरक्षितता आहे ती धोक्यात सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्या भागामध्ये केंद्रित वस्त्यांचा विकास होताना आपल्याला दिसून येत असतो. आता वस्त्यांचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आपण आत्तापर्यंत कोणते घटक, हवामान कसं असेल, पर्यावरणाचा कसा आपण उपयोग करून घेत असतो वस्ती निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणाशी कसं जुळवून घेत असतो, प्राकृतिक घटकांचा कसा अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम होतो, राजकीय घटक असतील, सामाजिक घटक असतील, सांस्कृतिक घटक असतील, यांचा देखील कसा परिणाम होतो, आता आपल्याला त्या पद्धतीने वस्तींचे प्रकार आपल्याला पाहायला मिळते. वस्तींचा आकार आणि प्रकार यामध्ये भिन्नता आढळते. कारण ही भिन्नता का आढळते, तर पर्यावरणाचा जर आपण विचार केला तर पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं हवामान पाहायला मिळतं, पर्यावरण वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न पाहायला मिळतं, त्यामुळे वस्त्यांचे प्रकार देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात. थोडक्यात जर आपण उदाहरण बघितलं तर आपला प्रदेश मालेगाव तालुका आणि कळवण तालुक्याचा जर भाग बघितला तर कळवण तालुक्यामध्ये ज्या काही वस्त्या आपल्याला पाहायला मिळतात त्या भिन्न प्रकारच्या वस्त्या पाहायला मिळतात, त्यांचा आकार वेगळा पाहायला मिळतो आणि आपल्याकडचा आकार वेगळा पाहायला मिळतो. म्हणजे पावसाचं प्रमाण कमी जास्त होत असल्या कारणाने या वस्त्यांचं देखील त्या ठिकाणी आकार वेगवेगळा पाहायला मिळतो किंवा भिन्नता पाहायला मिळते. आकारानुसार वस्त्यांची वैशिष्ट्ये आणि सामाजिक संरचना बदलताना दिसून येत असते. तसेच पर्यावरण आणि तंत्रज्ञानही बदलते. त्यामुळे वस्त्यांच्या आकारामुळे पर्यावरण बदलते आणि तंत्रज्ञान देखील बदलताना आपल्याला दिसून येत असते. वस्त्या छोट्या आकाराच्या आणि एकमेकांपासून दूर असू शकतात, तसेच त्या मोठ्या आणि जवळजवळ वसलेल्या देखील असू शकतात. वस्तीचा जर विचार केला तर वस्ती या छोट्या आकाराच्या असू शकतात, त्या एकमेकांपासून खूप अंतरावर राहू शकतात. म्हणजे पर्वतीय प्रदेशाचा जर विचार केला तर त्या भागामध्ये आपल्याला वस्त्या पाहायला मिळतात किंवा मोठ्या आणि एकमेकांच्या जवळ देखील वसलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर अंतरानुसार वस्त्यांचे चार प्रकारात विभाजन होताना आपल्याला दिसून येत असतं. त्याच्यामध्ये पहिले दाट किंवा केंद्रित वस्ती, दुसरी अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती, विखुरलेली वस्ती आणि एकाकी वस्ती आपल्याला पाहायला मिळते. आता विद्यार्थी मित्रो, आकृती 3.2 जर बघितली तर त्या 3.2 अपासून तर थेट उपर्यंत आपल्याला विविध प्रतिमा वस्त्यांचे आकृतीबंध पाहायला मिळतात. म्हणजे वस्तीच्या उपग्रही ज्या प्रतिमा आहेत त्या उपग्रही प्रतिमा आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या उपग्रह प्रतिकांना त्यांचं जर निरीक्षण केलं तर वस्तीच्या विविध आकृतीबंधातील फरक समजून घ्या. त्यासाठी दुसऱ्या स्तंभाची मदत आपल्याला घ्यावी लागेल आणि त्यातील वैशिष्ट्य ज्या वस्तीला लागू पडतात त्यानुसार छायाचित्रास दिलेले वर्णाक्षर त्या वैशिष्ट्याखालील चौकटीत लिहा. आता अचा जर विचार केला आपण तर बघा, वस्तीच्या उपग्रह प्रतिमा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रेषीय वस्ती आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन किंवा नदी कालव्याला लागून वस्त्या आढळतात. एका रेषेत असतात किंवा मुख्य रस्त्याच्या किंवा नदीच्या आकाराप्रमाणे पसरत जातात. म्हणजे याला आपण दाट आणि केंद्रित वस्ती असं आपण म्हणत असतो. आता दुसरी आमध्ये जर तुम्ही बघितलं तर आयताकृती वस्ती आपल्याला पाहायला मिळते. घरे ओळीत आणि सरळ रेषेत आहेत, अशा ओळी एकमेकांना समांतर आहेत. आधुनिक काळात नियोजित शहरे वसवताना अशा आकाराचा विचार केला जातो. त्याला आपण म्हणूया मास्टर प्लॅनिंगचा किंवा विखुरलेल्या वस्त्या असं म्हणूया आणि एकाकी वस्ती किंवा एकाकी किंवा मास्टर प्लॅनिंगने वसवलेल्या वस्त्या आपण त्यांना म्हणूया. या पद्धतीने अ आ ई ऊ आणि ऊ पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या उपग्रहीय प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या उपग्रहीय प्रतिमेवरून वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांच्या वस्त्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आकारहीन वस्ती असेल, केंद्रस्थानी वस्ती असेल, वर्तुळाकार वस्ती असेल आणि त्रिकोण वस्ती असेल, यासारख्या वस्त्या साधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता या सगळ्या वस्त्यांचा जर आपण विचार केला, आता केंद्रित वस्त्या किंवा विखुरलेल्या वस्त्या या सगळ्या वस्त्यांचा जर आपण विचार केला आणि त्यांचे जर भौगोलिक स्पष्टीकरणाचा जर आपण प्रामुख्याने विचार केला तर त्या ठिकाणी वस्त्यांचे कार्यानुसार वर्गीकरण करता येते. म्हणजे एखादं पाडा असेल,
खेडं असेल, शहर असेल, महानगर असेल, तर यांचं जे कार्यानुसार त्यांचं किंवा कार्यपद्धतीनुसार त्यांचं आपल्याला वर्गीकरण करता येतं. त्यांच्या कार्याच्या आधारावर वस्तीचे ग्रामीण आणि नागरी अशा दोन प्रकारात विवर्गीकरण केले जाते.